कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधी दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या संजय नगर व ब्रिजलाल नगर या ठिकाणी वितरण व्यवस्थेच्या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगोले, माजी नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगाव शहरातील पाण्याची परिस्थिती पाहून नामदार आशुतोष दादा यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना 5 नंबर तळे करू असे वचन दिले होते व ते वचन आज खऱ्या अर्थाने सुरू म्हणजे पूर्ण झाले आहे। आज कोपरगाव शहरामध्ये जी 131 कोटीची जी पाईपलाईन होती, आपले 5 नंबरचे तळ्याचं जे काम होतं त्या कामाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली व ते 131 कोटीमध्ये 5 नंबर तळ्याचं पूर्ण काम, काँक्रिटीकरण व 1 ते 4 नंबर जे तलाव आहे जुने, त्याचं जे काही दुरुस्ती असेल ती करणं, त्यानंतर कोपरगाव शहरामधले 4 पाण्याच्या टाक्या, 1 ब्रिजलाल नगरमध्ये, 1 आपलं या संजय नगरमध्ये, 1 गोरोबा नगरमध्ये व 1 मोनीराज नगरमध्ये, अशा 4 टाक्या आणि लक्ष्मीनगरची जी टाकी आहे ती जी सध्या नादुरुस्त आहे तिला व्यवस्थित करणे, अशा सगळ्या प्रकारचं काम आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जे काय विस्तार म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे पाण्याचं, पाईपलाईन जसं रोज पाणी आलं पाहिजे त्या पद्धतीमध्ये कोपरगाव शहरामध्ये 131 कोटीमध्ये या 4 पाण्याच्या टाक्या, 5 नंबरचं तळं, 4 तळ्यांचे ते कामं आणि कोपरगाव शहरामध्ये 95 किलोमीटरची जी पाईपलाईन फिरवायची आहे त्या कामाला आज सुरुवात झाली आहे। 95 किलोमीटरची पाईपलाईन या कोपरगाव शहरात झाली आणि या सगळ्या ज्या पूर्णत्व असेल त्या दिवशी कोपरगाव शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळेल। मी आज आशुतोष दादा काळे यांचं कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार व अभिनंदन करतो। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।